हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर आज आमचा आहे पार्टीचा बेत आणि तोही शेतामध्ये डोंगरावरती। तरी आज सगळं गावरान देशी पद्धतीने चालू आहे आमचं। आज पार्टीचा बेत आहे शेतामध्ये। तर आम्ही आलेलो आहे आमच्या ताईच्या घरी, हो, आणि विदाऊट गॅस विदाऊट मिक्सर आमचे सगळे पुटाने चाललेले आहे। तर खूप छान आणि टेस्टी जेवण बनणार आहे। थांबून खूप छान आणि आपलं टेस्टी असं गावठी पद्धतीचं जेवण होणार आहे। आज बिर्याणी आणि डायरेक्ट बिर्याणी बनवतोय आम्ही, दम वगैरे नाही किंवा काही असं नाही। खूप छान होते अशा टाईपची बिर्याणी, एकदा नक्की ट्राय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आयडिया येऊन जाईल। ही बिर्याणी आम्ही 10 ते 12 माणसांसाठी बनवू राहिलोत आणि 2 किलोची ना, हो, दोन म्हणजे अगदी ती 4 किलोची झोल जाणार आहे। 2 किलो चिकन आणि 2 किलो बिर्याणी आणि थोडासा मसाला होईन 1/2 किलो। तर ही अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच बनते, खूप झटपट होते आणि खूप सोपी पद्धत आहे बनवायची आणि खूप टेस्टी सुद्धा लागते दम बिर्याणी पेक्षाही जास्त। तर इथे शेतामधून पाणी आणण्यापासून आमची तयारी चालू आहे, तुम्ही पाहू शकता। तर आज आपण ग्रिल चिकन सुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे ग्रिल चिकनची इथे तयारी आहे। चिकन व्यवस्थित असे धुवून घेऊन त्यामध्ये मी 2 पाउच जिरा पावडर सोडलेली आहे, त्यानंतर काश्मीरी लाल मिरचसुद्धा सोडलेली आहे चवीनुसार, त्यानंतर कस्तुरी मेथी मी हाताने क्रश करून कस्तुरी मेथीसुद्धा 3 ते 4 टेबलस्पून ॲड केलेली आहे चवीनुसार, नमक, थोडासा कलर, अदरक लसूण पेस्ट। तर इथे ब्लॅक पेपर पावडर नव्हती, त्यामुळे थोडेसे काळे मिरे मी भाजून कलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे आणि ते सुद्धा ॲड केलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये ॲड केले 2 एव्हरेस्ट चिकन मसालाचे पाउच, 5 रुपयेवाले छोटे पाउच, आणि त्यानंतर ॲड केलेलं आहे इथे मी चवीनुसार लाल मिरची पावडर आणि 3 ते 4 लिंब मी त्यामध्ये पिळून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे थोडा फूड कलरसुद्धा ॲड केला आहे आणि थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद ॲड करून व्यवस्थित असं त्याला मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि एंडला मी थोडंसं दही त्यामध्ये ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथे आपलं मॅरिनेटेड चिकन रेडी आहे, याला व्यवस्थित असं 2 ते 3 घंटे आपल्याला ठेवायचं आहे। बिर्याणी बनवायची तयारी चालू आहे। याने आज स्वतः चॅलेंज घेतलेला आहे बिर्याणी बनवून दाखवायचं। बिर्याणी भाऊ आहे माझा आणि ही बहीण आहे, यावर बघ। चिकनला आपण हाफ बॉईल होण्यासाठी टाकलेला आहे आणि तिकडं आपण ग्रिलसुद्धा पेटवून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता चिकन आपलं हाफ बॉईल होत आहे आणि तोपर्यंत साईडला आम्ही ग्रिल व्यवस्थित असं पेटून घेतलेलं आहे, हवा आहे त्यामुळं पटकन पेटलेलं आहे। त्यावरती थोडेसे कोळसे मी ॲड केलेले आहेत। तर आपल्या मॅरिनेशनमध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकायची विसरले होते, ती मी आता ॲड करत आहे आणि आता आपण ग्रिल होण्यासाठी व्यवस्थित चिकन स्टिकमध्ये इन्सर्ट करणार आहोत। दोघांना लावलेलं आहे कामाला, हे बघा, हे फक्त खायला आहेत बाकीचे, हा, हे दोघं करायला आणि आम्ही बाकीचे खायला। आपलं ग्रिल सुद्धा व्यवस्थित असं पेटलेलं आहे। ग्रिल चिकन सुटलं का नाही तोंडाला पाणी? भैयाचं सुटलं का? व्हायच्या अगोदरच एवढं टेस्टी बनत नाही आणि जरुरी नाही की याला तुम्हाला हे ग्रिलच पाहिजे। तुम्ही त्या टाईपचे लोखंड ते दाखव ग, ते लोखंडाचे घमेले असतात ना आपले, त्याच्यामध्ये सुद्धा कोळसा पेटवून आहे ना करू शकता अशा पद्धतीने, जाळी ठेवून, हा, एक वरती अशी जाळी ठेवून मध्ये टाकून करू शकता, जरुरी नाही ग्रिलच पाहिजे, खूप छान होत। फ्रेंड्स, हे ग्रिल अगदी बार्बिक्यू स्टाईल लागतं, हे घरी नक्की ट्राय करा। आय प्रॉमिस, हे तुम्ही एकदा ट्राय केलं घरी की तुम्ही हॉटेल नक्की विसरणार आहात। आता इथे मी थोडंसं घेतलेलं आहे बटर, हे गरमीने आपोआप मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता चाट मसाला ऍड करणार आहे। चाट मसाला ऍड केल्यानंतर बटर आपल्याला व्यवस्थित असं चिकन स्टिक वर लावून घ्यायचं आहे। इथे माझी बहीण आता खलबत्त्यामध्ये वाटत आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट। बटर मी व्यवस्थित असं वरतून यावरती स्प्रेड केले आणि तुम्ही पाहू शकता आपलं ग्रिल चिकन रेडी आहे। ग्रिल आपले व्यवस्थित अशा बेक झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे। आता याला मी प्लेट मध्ये काढून घेत आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे खायची, सगळे रेडी आहे तिथे ग्रिल खायला। त्याच्यावर मी लिंबू पिळून घेत आहे। कांदा, काकडी, कैरी, कोथिंबीर, काय बनवलं? चिकन बनवलंय। सुरू करा सगळे, कसं झालं ते सांगा। एकदम छान झालेलं आहे।
इथे आपलं चिकन हा बॉईल करून झालेला आहे बिर्याणी साठी. आता हे मी काढून घेते. हळूच व्यवस्थित काढ. बिर्याणी साठी तेल ओतून घेतलेलं आहे मी. तर इथे ऑइल ऍड केल्यानंतर मी इथे दोन गरम मसाल्याचे पॅकेट त्या तेलामध्ये ऍड केलेले आहेत आणि व्यवस्थित त्याला असं फ्राय करून घेणार आहे. इथे आपले गरम मसाले व्यवस्थित असे स्वातीने फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता तिने ऍड केलाय चिरलेला कांदा. कांदा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे. त्यानंतर मी इथे ऍड केलेला आहे अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट अगदी व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये ऍड केले टोमॅटो आणि टोमॅटो ऍड केले की लगेच त्यामध्ये मीठ ऍड करायचं. व्यवस्थित हे टोमॅटो आपले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी दोन एव्हरेस्ट चिकन मसाला पॅकेट, खलबत्त्यामध्ये कुटलेली हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर टाकून व्यवस्थित त्याचा मसाला मी रेडी करून घेतलेला आहे. या पद्धतीने बिर्याणी बनवायला बघा किती जरी बसलेल्या आहेत सगळ्यांनी. पुदिना घ्या मॅडम, आजू थोडा दही दे, दही पुदिना. एवढ्या जणांनी बनवलंय म्हणल्यावर जबरदस्त होणार आहे. दही ऍड करणार आहे थोडं. चिकन मसाला पॅकेट घेतलेले दोन छोटे पाऊच आहेत 5 रुपयेवाले, ते ऍड करते मी. 2 किलो 4 पाऊच करते ना, 5 पाऊच 2 पाऊच इकडे पाहू शकता तुम्ही. पूर्ण अंधार पडायला लागलेला आहे. तर इथे आपला मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे पण तो चुलीला जाळ जास्त असल्यामुळे जळायची शक्यता आहे. तर इथे मी चिकनचं सूप त्यामध्ये ॲड थोडं थोडं करत आहे ताकि आपले मसाले जळणार नाहीत. आता हेच चिकनचं सूप मी व्यवस्थित असं मेजरिंग करून घेत आहे. मेजर केल्यानंतर आपली बिर्याणी अगदी सुटसुटीत होते आणि व्यवस्थित शिजते. तर 1:2 असं प्रमाण घ्यायचं. जेवढे ग्लास तांदूळ तेवढ्या डबल पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. इथे मी चिकनचं सूप मिळून बाकी एक्स्ट्रा पाणी असे 14 ग्लास त्यामध्ये ॲड केलेले आहेत. कारण आपले तांदूळ 7 ग्लास होते तर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेले आहेत तांदूळ. हे बासमती तांदूळ होते त्यामुळे याला काही भिजवलेलं नाही आणि धुवूनसुद्धा घेतलेलं नाही. तर याला आता आपण शिजायला ठेवणार आहोत. हे त्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे, जे एक्स्ट्रा पाणी ॲड केलं ते. तर खूप अंधार पडल्यामुळे बिर्याणीचा लास्ट लुक तुम्हाला दाखवता आला नाही पण खूप छान आणि टेस्टी बिर्याणी, फॅमिली बिर्याणी एन्जॉय करत आहे तुम्ही पाहू शकता. तर हा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.